आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. मुलांनो, आवर्ती कल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली जाते तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीत आवर्ती कल असं म्हणतात. आपण आता मूलद्रव्यांच्या संयुजा, अणुआकारमान व धातू अधातू गुणधर्म या तीन गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत, म्हणजेच त्याच्या गुणधर्मात नियमतेत काय बदल होतील ते पाहणार आहोत. संयुजा, व्हॅलेन्सी. अणूच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा म्हणतात. संयुजा हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे. अणूच्या बाह्यतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात. ज्याचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूंची संयुजा शून्य असते. उदाहरणार्थ H2O हे पाण्याच्या रेणूचं सूत्र आहे. पाण्याच्या रेणूची आकृती. ऑक्सिजन अणूच्या दोन संयुजा दोन हायड्रोजन अणूंशी बंध बनवतात, हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. आता तुम्ही विचार करून माझ्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व त्याची संयुजा यांच्यात काय संबंध आहे? सर, मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. बरोबर. जर बॅरिलियमचा अणुअंक 4 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, तर दोन्हींचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. बॅरिलियम अणुअंक 4, इलेक्ट्रॉन संरूपण 2-2, संयुजा 2. ऑक्सिजन अणुअंक 8, इलेक्ट्रॉन संरूपण 2-6, संयुजा 2. अगदी बरोबर. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण संज्ञेखाली लिहून त्यांच्याखाली त्या मूलद्रव्यांची संयुजा दिली आहे, ती पहा. आता एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे, आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन कसे स्पष्ट केले आहे ते पहा. मुलांनो, आवर्त 2 व आवर्त 3 चे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, मात्र त्यांच्या कवचांची संख्या एकसारखी असते. आवर्तांमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या देखील एकाने वाढते. परंतु मुलांनो, आवर्त 2 व 3 मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयुजात बदल दिसून येतो, ते खालील आकृतीत पहा. मुलांनो, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे ते आपण गण 1, गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन स्पष्ट करूया. वरील तक्त्यावरून आपल्या लक्षात येते की गण 1 मधील सर्व मूलद्रव्यात हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादींमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. गण 2 मधील मूलद्रव्यात बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादींमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहे, म्हणून गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. तसेच गण 18 मध्ये नियॉन, ऑर्गॉन मध्ये बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच अष्टकपूर्ण असल्याने त्यांची संयुजा 0 आहे. परंतु हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हेलियम या गुणधर्माला अपवाद आहे. मुलांनो, मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असते, म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवितात.